गदाने या गावाला नेहमीच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. आताही तेथील परिस्थिती काही बदललेली नाही. पाहूया या विषयाचा हा वृत्तांत. खुलताबाद तालुक्यातील गदाणा हे गाव सुमारे 5,000 ते 6,000 लोकसंख्या असलेलं हे गाव, या गावाला दुष्काळ असो वा सुकाळ, कायम या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 42 लाख रुपये योजनेची विहीर पाईपलाईनही मंजूर झाली आणि ही योजना पूर्णही झाली. परंतु या योजनेच्या कायमस्वरूपी येणाऱ्या तांत्रिक अडचणीही अजूनपर्यंत दूर झालेल्या नाहीत. मागील एका महिन्यापासून गदाणा गावाला एकही थेंब पाण्याचा मिळाला नसून त्यामुळे महिला आणि नागरिक संतप्त झालेत. एक महिन्यापासून आला पाणी येईना नाही. आम्ही कामधंदे सोडून सनी इकडं तिकडं भटकतो. प्यायचं पाणी आणायला खूप लांब लागा जावं लागतं ना, 3-2-3 किलोमीटर. प्यायचं वेगळं, वापरायचं वेगळं. हे पाणी पिण्यायोग्य आहे का? नाही. मग हे पाणी कशासाठी वापरता तुम्ही? आंघोळीसाठी. आंघोळीसाठी. मग पिण्याचं पाणी किती दूर आणावं लागतं? 2-3 किलोमीटर. बर, म्हणजे पाणी कुठून आणावं लागत आहे तुम्हाला? आम्हाला कमीत कमी 3 किलोमीटर. दररोज किती दिवसापासून चालू आहे तुमची गाडीवर असं पाणी? दिवाळीपासून चालू आहे. बर, तुम्ही मग ग्रामपंचायतला काही पाठपुरावा केला नाही याच्या माध्यमातून? केलता. मग काय सांगितलं त्यांनी? ते म्हणे ते सांगू राहिले. बर, मग त्यांनी काही आश्वासन दिलं का नाही? आश्वासन दिलं 2 दिवसात. मग आता तुम्ही पाणी कार्बोन आणती कशा आणता? आम्ही गरीबी टँकर जरी घेतलं तर आम्हाला 100 रुपये टाकी भेटती, 200 रुपये टाकी भेटती. बर, विकत घ्यावं लागतं? हा, विकत घेतो. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पर्यंत भटकंती करावी लागते. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याची आणि रास्ता रोको करण्याचे निवेदन दिले. 20-25 दिवसापासून पाणी नाही गावामध्ये. त्या पद्धतीनं ग्रामपंचायतकडे 2-4 वेळेस गेलो. त्यांनी चालू आहे पाठपुरावा. चालू आहे पण मग आता 25 दिवसाच्या आता महिना होत आला जवळपास. पाण्याचं पाणी नसल्यामुळं आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं. आता 2 दिवसामध्ये कधी पाणी नाही आलं तर आम्ही ग्रामपंचायतला कुडकुडलो. गावाच्या वतीनं आम्ही कुडकुडलो किंवा रस्त्यावर येऊ. रस्त्यावर पाण्यासाठी आम्ही रस्त्यावर पण यायला तयार आहेत. परंतु सरपंच आणि सदस्यांना विचारले असता 2 ते 3 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन त्यांनी दिले. तर 2 दिवसात आम्ही गावाला पाणी पाजू असे आमचे आम्हाला पाणी पुरवठ्याने एक शब्द दिलेला आहे. त्या उद्देशाने 2 दिवसात गावाला पाणी भेटल हेतून आमचे एक पाठपुरावा चालू आहे. ज्या निविदा शर्तीप्रमाणे जी असेल योजना त्या योजनेमध्ये सध्या पूर्वत जो पाणी पुरवठा आपला मागचा 25 आपण खंडित झाला तो पाणी पुरवठा आम्ही 2 दिवसात सुरू करू. आणि मंजूर निविदेप्रमाणे आता पूर्वी आपल्या मंजूर योजनेमध्ये 8 HP चे 2 पंप वापरायचे होते. ते आता आपण त्याच्यावेळी 30 HP चा 1 पंप वापरून डायरेक्ट पाणी उंच टाकीमध्ये घेणार आहे. हे पंप सध्या अवेलेबल झालेले आहेत. त्याचे ट्रायल आणि रन घ्यायला जवळपास 7 ते 8 दिवस कालावधी लागेल. 10 दिवसाच्या आत आम्ही हा उंच टाकीमध्ये पूर्वत पाणी पुरवठा